रिपब्लिकन सेना के राष्ट्रीय अध्यक्ष आनंद राज अम्बेडकर ने आरोप लगाया है कि भाजपा प्रदेश में राष्ट्रपति शासन लागू करने की साजिश रच रही है, इसके लिए वह पुरजोर प्रयास कर रही है। उधर कुछ लोगों ने राज्य सरकार को अस्थिर करने की सुपारी ले रखी है। पार्टी के कार्यक्रम के सिलसिले में नागपुर पहुंचे आनंद राज अम्बेडकर यहां पत्र परिषद में बोल रहे थे। उन्होंने कहा कि राज्य सरकार को अस्थिर करने के लिए जातीय द्वेष का निर्माण किया जा रहा है। वे इस प्रकार सत्ता हासिल करने का सपना देखने वालों का निषेध करते हैं। इन दिनों लोगों की भावनाओं से खेलने का प्रयास हो रहा है। आज महंगाई बेरोजगारी के खिलाफ लाउड स्पीकर से आवाज करने की जरूरत है। लाउड स्पीकर के विषय को और उठाया गया तो कल मंदिरों में लगे लाउड स्पीकर भी बंद होंगे। पत्र परिषद में पार्टी के प्रदेश अध्यक्ष सागर डबरासे, भूषण भस्मे आदि मौजूद थे। चालू करणार आहोत। पहिले तर मी आपल्याला सांगू इच्छितो की पटवर्धन मैदानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं अशा पद्धतीचा ठराव 25 वर्षापूर्वी दोन्ही सभागृहाने पास केलेला आहे, परंतु अजून सुद्धा याची अंमलबजावणी होत नाही, अत्यंत दुर्दैव आहे। आणि त्यामुळं आमचं रिपले सेनेने आपल्याला माहीत असेल की इंदू मिलसुद्धा जर का सरकार करत नसेल तर आम्ही करण्याची तयारी असते, आम्ही ताबा घेण्याची तयारी असते। तर आमचा या सरकारला सांगणं आहे की 3-4 महिन्यामध्ये जर हे जागा सरकारने बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी ट्रान्सफर केली नाही किंवा त्यांच्या नावावर केली नाही, ज्या पद्धतीनं इंदू मिलची जागा नावावर झाली आणि आता कामकाज चालू आहे, तर रिपब्लिकन स्टाईलने सेनेच्या स्टाईलने आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि ही संपूर्ण पटवर्धन मैदान जे 4.5 एकर आहे त्याचा ताबा घेतल्याशिवाय राहणार नाही। कारण आंबेडकरी खास करून विदर्भातल्या आंबेडकरी जनतेचा अत्यंत म्हणजे त्याच्याशी भावनिक नातं जुळलेलं आहे आणि सरकार म्हणजे 25 वर्षापासून झाले ठराव अजूनही अंमलात येत नाही, हे दुर्दैव आहे असं आमचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपूर।